नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेंडगे रामदास रिवजी, श्री शिवशंकर विद्यालय जवळे बाळेश्वर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, VF स्कूलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण विज्ञान भाग 2 मधील सजीवांतील जीवन प्रक्रिया त्यामधील उपघटक वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन हा भाग पाहणार आहोत. फुलातील पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांचा संयोग म्हणजेच वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन होय. फुलातील 4 मंडले महत्त्वाची आहेत. त्यामध्ये निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायंग हे 4 मंडले आपल्याला यामध्ये दिसून येतात. त्यामध्ये अतिरिक्त मंडले म्हणजे काय आणि त्यांची व्याख्या व कार्य आपण पाहणार आहोत. यामध्ये फुलामधील निदलपुंज आणि दलपुंज या 2 मंडलांनाच अतिरिक्त मंडले असे म्हणतात आणि ही मंडले आतील मंडलांचे संरक्षण करण्याचं कार्य करत असतात. आवश्यक मंडले म्हणजे काय तर फुलामध्ये असणारे पुमंग आणि फुलातील जायंग या 2 मंडलांना आवश्यक मंडले असे म्हणतात आणि ही मंडले फुलामधील प्रजननाचे महत्त्वाचे कार्य करत असतात. नंतर फुलाचे प्रकार. एकलिंगी फूल म्हणजे काय, ज्या फुलामध्ये फक्त पुमंग हेच मंडल असते किंवा जायंग हेच मंडल असते अशा फुलाला एकलिंगी फूल असे म्हणतात. उदाहरणार्थ पपई या वनस्पतीमध्ये एकलिंगी फुलं दिसून येतात. त्यानंतर एकलिंगी फुलाचे उपप्रकार. जर फुलामध्ये पुमंग हा पुल्लिंगी घटक असेल किंवा पुमंग हा एकच मंडल असेल तर त्या फुलाला नर फुल असे म्हणतात. ते फूल पिवळ्या रंगाचे असते. उदाहरणार्थ पपईमध्ये पिवळ्या रंगाचे फूल हे नर फूल या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहेत मादी फूल. जर एखाद्या फुलामध्ये जर जायंग हाच प्रमुख घटक दिसून येत असेल किंवा जायंग हेच मंडल दिसून येत असेल तर अशा फुलाला मादी फूल असे म्हणतात. हे फूल पपईमध्ये पांढऱ्या रंगाचे असते. त्यानंतर उभयलिंगी फूल म्हणजे काय, त्याची व्याख्या उदाहरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जर एखाद्या फुलामध्ये पुमंग आणि जायंग हे दोन्ही घटक एकाच वनस्पतीमध्ये किंवा एकाच फुलामध्ये दिसून येतात अशा फुलाला उभयलिंगी फूल असे म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंद, धोत्रा, झेंडू या फुलामध्ये हे दोन्ही घटक दिसतात. त्यानंतर पुष्पवृत्ती फुले म्हणजे काय, तर ज्या फुलांना देठ येतात किंवा ज्या फुलांना लांबलचक देठ असतात अशा फुलांना पुष्पवृत्ती फुले असे म्हणतात. उदाहरणार्थ गुलाब. त्यानंतर स्थानबद्ध फुले म्हणजे काय, तर काही फुलांना देठ आधारासाठी देठ नसतो अशा फुलांना या ठिकाणी स्थानबद्ध फुले असे म्हणतात. उदाहरणार्थ गहू, भात या वनस्पतीमध्ये देठ आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. त्यानंतर फुलांच्या प्रकारामध्ये आपल्याला कोष्टक पाहायचं आहे. तर कोष्टक म्हणजे काय, तर पराग कोशाला 4 कप्पे असतात आणि ह्या 4 कप्प्यांना परागकोशात 4 कप्पे असतात त्यांना कोष्टक असे म्हणतात. यानंतर फुलांच्या प्रकारामध्ये बीजांडे आणि अंडाक्षय हे 2 महत्त्वाचे भाग आपल्याला पाहायचे आहेत. तर बीजांडे आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी बीजांडाची रचना दिसते. हा जायंगाचा भाग आहे. तर जायंगामध्ये सर्वात तळाकडचा भाग आहे हा बीजांडे आहेत. या ठिकाणी कुक्षी आहे आणि या दोन्हींच्यामध्ये या ठिकाणी वृत्त असतो. तर बीजांडाचे रूपांतर परिपक्व झाल्यानंतर बीजात होते आणि अंडाक्षयाचे रूपांतर त्या ठिकाणी फळामध्ये होते. धन्यवाद.